खूब खूब धन्यवाद जय पड़दा और हाथ ठेवत रे काढायचं प्लीज ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स सामना सुरुवात करायचा गजरा मध्ये मेगा फायन चा स्वागत करायचं आहे नवली चुष्का मध्ये पहिला षटक रोहित टू अशू पहिला चेंडू मेगा फायन चा पहिला चेंडू व्हाइट बॉल एक्स्ट्रा धावाने श्री गणेश केलं गेलंय नवली संघाच्या धावफटकावर दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षू घरत आणि ब्रिजेश जी घरत पाहू शकाल एक एक्सपिरियन्स अप्रतिम लेदर क्रिकेट ओरम क्रिकेट आणि बॉक्स क्रिकेट खेळणार खेळाडू नॉ सेकंडवर आहे परत एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट आलाय अतिरिक्त दोन धावांनी खाता उघडल्या गेले परंतु यश या स्पर्धेमध्ये खूप उलटफेर पाहायला भेटली आपल्याला मोठमोठे संघाने नवीन नवीन संघाने पराभूत केले चांगला क्रिकेट आणि पौष्टिकाला नवीन नवीन खेळाडूला ऊर्जा देणारी स्पर्धा पाहायला भेटली 2024 मध्ये आज आपण पाहतोय अंतिम रात्र आणि या वर्षामध्ये पहिल्यांदा दोन्ही संघ फायनल खेळत आहेत त्यावेळेस कट केल्या गेल्या स्ट्रेअर केल्या गेल्या चेंडूला फक्त एकेरी धाव एक धाव आणि दफल कुठे ससावते एक चेंडू तीन धावा दफल कवर चिरायू सुद्धा पाहू शकाल सामन्याचा आनंद घेतात एक अप्रतिम टॉस बॉलर त्यांची ख्याती सध्याच्या घडीमध्ये पवन सुत नवलीची मुख्य गोलंदाज मध्ये ख्याती झाली आहे आपण पाहू शकाल ऑल इंडिया ओपन ओरम क्रिकेट मुरब्यामध्ये उमरगावमध्ये नक्की चांगली गोलंदाजी केली होती पाहू शकाल रॉनीला स्पीडअप करायचंय वेळ आहे तुमच्याकडे 20 मिनिटाचा मेगा फायनल जरी असला तर 20 मिनिटामध्ये तुम्हाला पाहू शकाल चार 5 षटक परिपूर्ण करायचे फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळलाय खेळाडू आहेत परंतु शेवटचा अंतिम कॉल सुरेख आहे नक्कीच जेव्हा दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्याच्या मुख मधून तीन शब्द येणं खूप गरजेचं आहे चल थांब नाही यस नो वेट हे शब्द जेव्हा जेव्हा येतील तुमची गडी सुद्धा वाजवले जाते धावा सुद्धा तुमच्या धावफटकावर लगावले जाते चांगला कॉल ब्रिजेशच्या माध्यमातून ज्यावेळेस ऑफ्टरला स्टेअर केला रितेश पाहू शकाल चेंडूला फील्ड करतात एकेरी धावाने समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटर्सला धावफळक एक निपटून ससावते धावसंख्या चार चेंडूची गोष्ट केली चेंडूचा खेळ संपल्या गेले तीन पाटील नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा पण लाईव्ह पाहतोय खूप खूप धन्यवाद नितीनजी पाटील अँड टीम चांगला वर्क या स्पर्धेमध्ये केलंय तसंच उर्वी डीजी रोहितजी पाटील यांची टीम यांचा सुद्धा करूया धन्यवाद त्यांनी अप्रतिम साऊंड प्रोव्हाइड केले गेले स्पर्धेमध्ये ऑफ साइडला फटका सुरेख चेंडूला पाठवून दिलाय सरळ सीमरच्या पार ऋषीच्या बॅट मधून नवली चषक चौकार हेडीचे धन्यवाद 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 डीजे नक्कीच मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा संगीत लगावला गेला गरजा महाराष्ट्र माझा हर्षूने जर दोन चौकार लगावले नक्कीच भविष्यकाल आमचे चार मित्र त्यांच्याकडून प्रत्येकाकडून 5-5 रुपये असणार आहे 2000 रुपयाचा कॅशबॅक दिला जाईल चार मित्रांकडून फटका सुरेख चांगला शतक्षण निर्भय नक्कीच निर्भयचा भय प्रत्येक बॅटरला असतो आणि यावेळेस दाखवला गेला कुठलीही धाव नाहीये जगदीश माची विकास माची यांचा सुद्धा धन्यवाद करूया या स्पर्धेला शेवटच्या अंतिम सामन्याला अंपायरची भूमिका पार पाडतायत सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले धावसंख्या एक निपटून ससावते पहिला षटक संपला गेला 9 धावा धावफटकावर तसंच धीरजजी मोरे पाहू शकाल ऑफिशियल पंच म्हणून जोडले गेले त्यांचा जो करूया आपण धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून तर एक षटक संपला गेले 9 धावा धावफटकावर भिनगडी बाद चांगली सुरुवात नक्कीच झाली आहे ती म्हणजेच नवली या संघाची आपण पाहू शकाल आमचे पाहुणे अजून सुद्धा मॅच आणून घेत आहेत नक्कीच क्रिकेट यश क्रिकेट असं खेळ आहे ना की क्रिकेट जेव्हा एखादा खेळाडू क्रिकेट खेळतात तो क्रिकेटचा तो दूर जातो परंतु क्रिकेटचं मैदान आणि क्रिकेटचा चेंडू कधी सुटत नाहीये आम्ही सुद्धा क्रिकेट खेळायचो पण फुजगा क्रिकेट सुटत नाही म्हणून समालोचक बनलो आणि नितेश पाटील यांनी लाईव्ह युट्यूब चालू केला धीरज मोरे क्रिकेट सुरेख खेळतात अंपायर म्हणले क्रिकेट कोणाकडून सुटत नाहीये क्रिकेटचा मैदान आपल्या अंगामध्ये रक्तामध्ये असतो क्रिकेट आणि तो क्रिकेट प्रत्येकाला मैदानामध्ये आणतो आम्हाला सुद्धा आणले गेले नक्कीच मी सुद्धा नंदनगर्दन पूर्ण नवली संघाचं धन्यवाद करतोय आम्हाला 2 दिवस या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली त्यावेळेस टॅप केला गेलाय चेंडूला पाठवून दिलाय स्वीपर कव्हरच्या वरतून सरप्राइझिंग टॅप फटका हर्षल घरात आपल्या आलाय रंगामध्ये परत असं म्हणावं लागेल काय फटका सजवलाय 4 धावा धावसंख्या 4 ने पुढे ससावते धावसंख्या 2 पोहोचेल 13 लॉस ऑफ 0 विकेट नक्की सरप्राइझिंग टॅप म्हणावा लागेल विकास माझी विचार करता कसा प्रकारे टॅप लगावला गेला परंतु जेव्हा फटका खेळला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल बॅटची कालची एज लगावली गेली लिडिंग एज म्हणावी लागेल अंडर साईड आणि चौकार आलाय धावसंख्या 13 गोलंदाज धृतेश 2020-21 मधला बेस्ट बॉलरचा अवॉर्ड या खेळाडूच्या नावावर पालघर बॉक्स क्रिकेट संमेलन मध्ये
फटका सुरे होता संगणक चेडूला फील करतात एक धाव धावपळक एक नंबर सहसा धावसंख्या 14 या पहिल्या दोन चेडू मध्ये पाच धावा जमा केल्या गेल्या यतीन जी यांची सुपद सुद्धा सामन्याचा आनंद घेतात पाहू शकाल हिमांश पप्पांच्या साथीमध्ये आहे पावशे पप्पांना सपोर्ट करतोय प्रत्येक कोणबी प्रीमियर लीग पूर्ण दिवस बघून पाहिली त्याने ते सुद्धा एक कौतुक असेल हिमांशच्या माध्यमातून ब्रिजेश पावशेगाल ऑफिस थोडा बाहेर चेडू होता पंचाने दोन्ही समांतर केले धावाई कमांतर येईल व्हाइट बॉल नक्की दर्शवला गेलाय आपण पाहू शकाल धावसंख्या सहसा होते धावसंख्या 15 15 धावा धा फटकावल्या गमल्या गेल्या आहा फटका सुरेख तेवढा चांगला प्रयत्न केला होता ताळ्यांचा गजर आपण पाहू शकाल ओमकार ओमकारला क्रॅम्प आलाय ओमकारला क्रॅम्प आलाय पाहू शकाल ओमकारला क्रॅम्प आलेला बघायचं एक मिनिट स्पेशली लगेच सर आपण डिझाईन सांगायचं आपला धीरज आपण चौकार दिलाय याचा चौकार असणार आहे प्रेक्षक सुद्धा आहेत मैदानीच्या बाहेर सुरेख परंतु ताळ्या झाला पाहिजे तेजस आणि ओमकारसाठी अप्रतिम प्रयत्न नक्कीच प्रयत्न सुरेख होते आपण चांगले होते ओमकार आपण ठीक आहेत इंजरी असेल तर नक्कीच जायचा टीना टीना नक्कीच जा मध्ये मैदानीच्या आतमध्ये इंजरी असेल का बघा पाणी घेऊन जाते पाणी जर असेल ते घेऊन जा प्लीज तर चौकारला परंतु प्रयत्न सुरे केले दोन खेळाडू होते तेजेच्या हात लागला परंतु ओमकार सुद्धा चांगला प्रयत्न केला चेंडूची गोष्ट केली चेंडूचा खेळ संपला गेला 3 धावांची गोष्ट केली धावाला फुगा लगावल्या गेल्या 19 नक्की आपण पाहू शकाल दुसरा षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये त्याचा फटका आपण पाहू शकाल चार चेंडूचा खेळ संपला गेला ब्रिजेश ऑफ साइडला खेळला गेला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता आपण पाहू शकाल रोहित चेंडूला फील्ड करतात ब्रिजू नक्कीच ब्रिजेश पाहू शकाल वायबीस संघाचे खेळाडू सामन्याचा आनंद घेतात काल एक चेंडू 4 धावांचे करत असताना चमत्कारी चौका त्याने ठोकला हा सामन्याचा आनंद घेतात मैदानी चिबा त्याचा सुद्धा असेल वेलकम या स्पर्धेमध्ये धावसंख्या धावपळ लगावली किती म्हणजे 20-20 11 चेंडूचा खेळ संपला गेला इनिंग्स मध्ये अजूनही दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू बाकी असेल फुल टॉस बॉल होता एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल धावफळ एक नंबर सहसा होते 2 षटकांचा खेळ संपला गेले 10.50 सरासरीने बिनगडी बाद 21 धावा नक्कीच एकेकाळी असा वाटत होता की नवली संघ पराभूत होईल का काय जय जोगनाथ देव आगमन सी संघासमोर परंतु नयन घरत ज्यांच्या डोळ्यामध्ये जादू हातामध्ये ताकद होती 3 चौकार लगावले सामना विजय करून दिला आणि बघता बघता नवली संघ मेगा फायनल खेळतोय नक्कीच तो लकी चौकार त्याने लगावले आणि आपण कालपासून पाहिले 2 असे खेळाडू पाहायला भेटले त्याने 3-3 चौकार लगावले पंकज पाडील पालन आणि पाहू शकाल 40+ खेळाडू आहे नयन गर परंतु का अप्रतिम छेल टिपला मागील सामन्यामध्ये उडता हुआ नयन आपल्याला पाहायला भेटला नक्कीच लहानपणाचं नाव बाबू असतो परंतु नाव फक्त बाबू आहे परत काम मोठे मोठे करतोय मैदानीच्या आतमध्ये ओरम क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या मागे नक्कीच अप्रतिम खेळाडू आहे आणि एक रिस्पेक्टेबल क्रिकेटर म्हणून त्याची ख्याती आहे 2 षटकांचा खेळ संपला गेला 21 धावा धावफटकावर येणारे 3 षटकांचा खेळ बाकी असेल संगणक यावेळेस रोहित गोलमाकवा सज्ज होतोय फटका सुरेख आहे आणि के चेंडूला फील्ड करतोय कुठली धाव नाहीये आता पण या इनिंगची गोष्ट केली या इनिंग्स मध्ये तब्बल 4 चेंडू निर्धाव आलेत व्हाईटची गोष्ट केली तब्बल 2 चेंडू व्हाईट आलेले आहेत 3 आले दिवस फटका सुरेख चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल रितेशच्या माध्यमातून अप्रतिम अप्रतिम कॉम्बिनेशन अनिकेत आणि रितेशच्या माध्यमातून नक्कीच संघर्ष मुर्वे जेव्हा जेव्हा संघर्ष मुर्वे मैदानीच्या आतमध्ये खेळतो तेव्हा तेव्हा समोरच्या संघाला संघर्ष करावा लागतो असं नाव आहे महिला देव संघर्ष आपण पाहू शकाल शुभम तरी आमच्यावर जोडले गेले एक अप्रतिम सिंगर यांच्या माध्यम कित्येक संगीत आपण पाहिले कृष्णा सातपुते यांच्या संगीत मध्ये त्यांचा सुद्धा हात आहे सनी देव आणि शुभम तरी आमच्यावर जोडले गेले वेलकम शुभम आदित्य स्वागत येणाऱ्या काळामध्ये अंडर बॉक्स क्रिकेटचे खेळाडूंचे सुद्धा संगीत नक्कीच बनवले जाते परंतु हो वन शॉट यावेळी शॉट ऑफ द नाईट म्हणावा लागेल ब्रिजेश गरजच्या बॅट मधून नक्कीच आपण म्हणतो ना की गरज बंधू आलेत रंगामध्ये अप्रतिम बॅटिंग करतायत
एका संघामध्ये तीन बंदूक घेत आहेत कौशिक गरत जे आपण पाहतोय गरत डेकोरेशनचे ऑनर आहेत त्याच्या माध्यमातून औषकाल लाईट्स आणि मंडप आम्हाला दिले गेले दुगेश तीना सुद्धा आहेत मिथुनजी गरत साहेब सुद्धा आहेत नक्कीच गरत बंधू आहेत आणि एका संघामध्ये तीन बंधू आणि समोरच्या संघामध्ये दोन बंधू बांधवाची लढाई सुद्धा आहे मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम बॅटिंग ब्रिजेश त्यावेळी सॉफ्टवेअरच्या बाहेर होता कट केला नक्कीच पाहू शकाल चौकारला एक सिंगल आणि धावपळ पुढे ससावते धावसंख्या जवळ पोहोचेल 27 नक्कीच आपण ना दोन तीन सामन्या पहिले आपण जेव्हा सांगतो की ससे आणि कासवची गोष्ट होती ना ती क्रिकेटमध्ये खूप लागते कारण की एक दोन चौकार तरी मारले तर प्रत्येक दिन चौकार मारू शकत नाही सिंगल घेणं गरजेचं आहे त्यावेळेस ब्रिजेश ते दाखवलं सिंगल घेतला धावसंख्या जवळ पोहोचली 27 त्यावेळेस हर्षू आलाय ज्यावेळेस पाहू शकाल ध्रुव मेयर चेंडूला फील्ड करत चांगल्या क्षेत्ररक्षण केलं गेलं धावसंख्या एक नंबर चौथे धावसंख्या 28-17 चेंडूचा खेळ संपला गेला तिसरा षटक मार्ग असत आतापर्यंत आपण पाहिलं पन्ना जवानची पार्टनरशिप जगदीश माची विकास माची नावावर होती ही सेकंड हायस्ट पार्टनरशिप म्हणावी लागेल दोन्ही बॅटच्या माध्यमातून ब्रिजेश आणि हर्षच्या माध्यमातून 28 धावांची पार्टनरशिप लगावली गेली पहिल्या विकेटसाठी हलक्या बॅटने पुश केलाय काना चेंडूला फील्ड करतो फेकी करतो परंतु वेगाने धाव परिपूर्ण केले गेले धावसंख्या एक नंबर सहसावते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9.67 सरासरीने 29 धावा धाव फटका 29 लॉस ऑफ 0 विकेट धन्यवाद डिस्को जॉकी पाहू शकाल अप्रतिम सुरेख साऊंड प्रोव्हाइड केले गेले उर्वडीजी ऑनर रोहितजी पाटील म्हणजे रोह्या भाई आणि एका बाजूला पाहू शकाल 3 चेंडू 3 चौकार जर लगावले तर 1000 रुपये कॅश प्राइस प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच पाहू शकाल महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील नवलीमध्ये नितेश पाटील आणि सबसे कादिल यतीन पाटील आणि सध्याच्या घडीमध्ये प्रमोदजी पाटील आमच्या जोडले गेलेत फटका सुरेख चांगला क्षेत्ररक्षण आणि यावेळेस फलंदाज गॉन डीजे होतोय ऑन इट इज यतीन पाटील मैदानाच्या आतमध्ये थोड्या क्षणापूर्वी आपण नाव घेतलं परंतु 3 चौकार कुठलाही बॅटर लगावे नवली संघाचा तर 2000 रुपये कॅश प्राइस शेअर मार्केट वाढलाय प्रमोदजी पाटील नक्कीच आपण पाहू शकेल प्रमोदजी पाटील की आता सबसे कातील 2000 रुपये लगावले प्रमोदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून फुलटॉस बॉल पहिटा खेळलाय एकेरी धाव अनिकेत आलाय अनिकेतने आलाय पहिल्या चेंडूवर रनआउट चेंडूमध्ये ब्रिजेशला माघारी पाठवला दुसऱ्या चेंडूवर सिंगल आलाय येणारे या षटकामध्ये 4 चेंडू खेळ बाकी असेल 30 धावा हार्दिक प्लीज एका जास्त मीटिंग करू नका वेळ आहे आपल्याकडे परंतु आपल्याला वेळेच्या अनुषंगाने सामने खेळायचे प्रत्येक चेंडूवर मीटिंग करू नका हे दक्षता घ्या यतीन पाटील मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आहा फुलटॉस बॉल होता सिंगल धाव धावपळक एक नंबर चर्चा होईल धावसंख्या दोन पोहोचेल धावपळकावर लगावले गेले ते म्हणजे 31-31 आपण पाहू शकाल गडी बाद झालेत 3 चेंडूवर 3 चौकार तर लगावे लेफ्ट हँड बॅटर हर्षू तर 3000 रुपयाचा कॅश प्राइस प्रत्येक चेंडू 1000 रुपयाचा आहे त्यावेळेस फटका तर सुरेख परंतु चेंडू आला डॉट चेंडू या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव आलेत फुलटॉस बॉल गॅप मध्ये चेंडू आलाय चौकार 4 धन्यवाद इजे हर्षल गरत रंगात आलाय परत काय बॅटिंग करतोय अप्रतिम बॅटिंग धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या पाहू शकाल 35 शेवटचा अंतिम Uh,
यावेळी ऑफ साईडला चंडला खेळला गेला. बॅक टू बॅक दोन चौकार, बॅक टू बॅक दोन चौकार पाऊस शकाल लगावल्या गेल्या. ते म्हणजेच बॅक टू बॅक दोन चौकार. नक्कीच आपण पाहिलं की सांगितलं की हर्षलगत रंगात आलाय, परत दोन चौकार लगावले. धावसंख्या 39-39, चार षटकांचा खेळ, 43 धावा माफ करा, 39 धावा धावफटकावर आहेत. हल हल 39 धावा धावफटका लगावला गेला, चार षटकांचा खेळ संपला गेला. बघूया तीन पाटील मैदानाच्या आतमध्ये, हिमांश पाटील त्यांचे सुपुत्र त्यांना सपोर्ट करतायत. शेवटचे 6 चेंडू, चांगला धावफळक नक्कीच सजवला गेला. नक्कीच गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये रितेश लांडूर केला जाईल का, हा प्रश्न निर्माण झालाय. ध्रुव आणि हार्दिक सध्याच्या गोलंदाजी करत नाहीयेत, पाहू शकला अप्रतिम त्यांनी गोलंदाज आहेत, परंतु त्यांनी थांबवलंय, नवख्या खेळाडू इंट्रोड्यूस केल्या गेल्या. आपण पाहू शकाल नवख्या गोलंदाज एक गोलंदाज देत आहेत. यतीन पाडील ऑन स्ट्राईक, रितेश गुलमाग सजवतोय. तीन खेळाडू ऑन साइड ला, चार खेळाडू ऑफ साइड ला, यतीनसाठी लगावले गेले. आहा, यावेळेस जसं मी सांगितलं महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील आणि नवलीचा यतीन पाटील सगळ्यात कातील, आलाय चौकार, चार धावसंख्या 43. धन्यवाद धन्यवाद डीजे नक्की धन्यवाद. नक्कीच आपण सांगतो गौतमी पाटीलची आता सगळ्यात कातील पडतो, यावेळेस अपनी फटका सजवला तो म्हणजेच यतीनजी पाटील. आपण पाहूया हिमांश पाटीलच्या चेहऱ्यावर स्माईल असणार आहे. पप्पाची बॅट लागली, पप्पाच्या बॅटवर चौकार आलाय. जर तीन चौकार लगावेल बॅटर तर नक्कीच 3000 रुपये कॅश प्राईज प्रमोदजी पाटील यांच्या माध्यमातून. प्रदीप पाटील, श्रेयस शेट्टी यांच्याकडून. ओहो फटका सुरे, एक फटका सुरे, परंतु आपण पाहू शकाल दृतेश आहे. या चेंडूवर जर चौकार आला, तिसरा चौकार अशीच्या बॅट हॅट्रिक होईल, तर 3000 कॅश प्राईज आपण पाहू शकाल प्रदीपजी पाटील आणि श्रेयस शेट्टी यांच्या माध्यमातून. अहो तृतीय चेंडूवर होते, परंतु चांगली बॅटिंग करतायत. आता परत इंडिव्हिज्युअल स्कोर पाहिलं तर हर्षल गरत यांचे धावसंख्या 15-24, शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5000 रुपये 3 चौकारसाठी, 5000 रुपये दिले जातील यतीन पाटील यांना, प्रदीपजी पाटील, श्रेयस शेट्टी यांच्या माध्यमातून. नक्की शेट धावसंख्या सर आहे ती म्हणजेच 45. श्रेयसजी शेट्टी आणि प्रदीपजी पाटील यतीन पाटीलवर लगावलेत 5000 रुपये. आपण सांगतो ना की जेब में गांधी हो या ना हो, जेब में गांधी हो या ना हो, दिल में जीतने की आंधी होनी चाहिए. यावेळेस पाऊस शकाल, मनामध्ये आंधी पेटवली जाईल का. त्यावेळेस चेंडू फेकलाय आणि एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 सहसा होते, धावसंख्या 2 पोहोचेल. धावफटका 46-46 धावा, शेवटचे अंतिम 2 चेंडू, मेगा फायनलचा मॅच. काय सुरेख सामना, नवली संघ एकीकडे वाटत पराभूत होईल, परंतु काय कम बॅक केलं आयोजक संघ, अप्रतिम अप्रतिम दर्जेदार. त्यावेळेस फटका सुरेख, गॅप मध्ये चेंडू चौकार, गॅप मध्ये चेंडू चौकार. नक्कीच पाहिलं नवली संघाची आपण जर गोष्ट केली तर 50 धाव परिपूर्ण झालेत नवली संघाने. पाहू शकाल पॅरेडाइज माझा वर्ल्ड कप बॅक टू बॅक 2 चॅम्पियन बनले होते. अशा प्रकारे तो हरत रथ सामना जिंकले होते आणि चॅम्पियन बनले होते, यश त्या टीम मध्ये इन्क्लूड होते. पाहू शकाल लगेच हा असा संघ आहे ना की थोडा बॅकफुटला असला, जेव्हा त्याला चान्स भेटला लगेच पुढे जेव्हा येतो तर मागे वळून पाहत नाहीये, असा हा नवली संघ. हर्षगुर चांगली बॅटिंग करतात, पाहू शकाल 28 बॅटिंग करतायत, 16 चेंडू 28 काय बॅटिंग करतात. शेवटचा अंतिम चेंडू, त्यावेळेसा बॅट चिकडा, परंतु 29 धावाची जुतारी पारी आणि 51 धावाचा फटकावर, 52 धावाचा पाठलाग करायचा आहे येणारे 5 षटकांमध्ये. म्हणजेच 10.40 ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. मी इकडे थांबतोय, नक्कीच आपण थांबू नका आणि पाहत राहा, ऐकत राहा फ्रेंड्स ग्रुप नवली चषक 2024. आणि परत एकदा मी धन्यवाद करेल नवली संघ फ्रेंड्स ग्रुप नवली चषक पूर्ण कमिटीचा, नंदनजी गरत यांचा की मला इकडे
दोन दिवस घटक बनण्याची नक्की संधी दिली. आपण वळूया पुढील पाच षटकांसाठी. नुमरोचा एक स्वरिक आवाज मिस्टर संतोषजी पाटील यांचा आवाज ऐकूया पुढील पाच षटकांसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. DJ Spat 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 Mulit na utare kanha 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 ma जगदीश माची. तर वेलकम बॅक, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा. आपण पाहत आहोत फ्रेंड्स ग्रुप आयोजित नवली चषक 2024 अगदी मेगा फायनल मेगा फिनाले. तर जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आपण पाहतोय 52 धावांचं एक मोठं टार्गेट आहे. नवली संघ आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्या स्वतःच्या मैदानावर काय जबरदस्त फलंदाजी केली. दोन फलंदाज, एका बाजूला हर्षी होता, दुसऱ्या बाजूला मिस्टर ब्रिजेश, आणि त्यानंतर आला यतीन सुरेख. 52 धावा स्कोरबोर्ड होती, 53 धावांचं लक्ष आहे. 51 धावा झाल्या होत्या. तर सफाईचा फलंदाज नक्कीच ध्रुव आणि तेजस. पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू, सुरेख चेंडू या ठिकाणी. हॅलो, पहिला चेंडू सुरेख हाताळला. अगदी यतीन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने जर पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये यतीनची खेळी खूप चांगली असते. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून यतीनकडे पाहिलं जातंय. आणि तोच खेळाडू जर पाहिला तर पहिलं षटक हाताळण्यासाठी नक्कीच दोन चेंडूचा खेळ करतोय. पण एकदा चेंडू जर पाहिला तर पंच या ठिकाणी धीरज मोरे दर्शवत आहेत. इट इज अ व्हाईट चेंडू. अवांतर धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 3 धावा आतापर्यंत, 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स घेतोय जोपर्यंत फील्ड करेल. नक्कीच आपण पाहतोय यष्टीरक्षक सिंगल ने चिरायू. आपण पाहतोय तेजस पहिला चेंडू या ठिकाणी जर पाहिलं, दुसरा चेंडू फेस करेल. अहा, क्रॉस बॅटने मारायचा होता परंतु चेंडू पाहतोय पण जास्त क्रॉस गेला अगदी डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स कम्प्लीट. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू जर पाहिला तर लेग बाईच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता जर पाहिली तर 6 धाव, 5 चेंडू झालेत, 6 धावा स्कोर वरती आहेत. तेजस आणि ध्रुव आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज मोठं लक्ष आहे. इथून प्रयत्न करतायत, गॅप मध्ये खेळलायत, गॅप मधून चौकार मिळतोय. 4 धावा. Yeah.
व्हेरी मच. तर आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिले तर एक चौकाराच्या मदतीने 10 धावा जमवले जात आहेत. चिरायू आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड गोलंदाज दुसरे षटक हाताळण्यासाठी इथे सज्ज झालाय. ध्रुव साठी पहिला चेंडू. पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर पंचांकडे स्ट्रॉंग अपील होतय, परंतु पंच मात्र दर्शवत आहेत कुठलेही रन्स नाहीये. बॅट फिरली नाही, डेली बॅट आपल्याला नक्कीच कॉल देतोय. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख सुरेख फटका ध्रुवच्या बॅट मधून येतोय चौकार. थँक्यू. पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय डॉट आला आणि त्यानंतर सिंगल रन्स. पुन्हा एकदा चौकार आणि सिंगल रन्स या ठिकाणी कम्प्लीट केले जात आहेत. 5 धावा आतापर्यंत खर्च करतोय चिरायू. नक्कीच गेम प्लॅनिंग वेगळी आहे मुरबे संघाची. पुन्हा एकदा आता मात्र मोठा झटका, मोठा झटका तेजस मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र नक्कीच बाद होईल. नक्कीच हार्दिक मेहर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला ध्रुव म्हणजे दोन बाबांची जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे तालमेल नक्कीच दाखवा लागणार आहे दोन्ही बाबांना. आपला संघ विजयी करण्याचा आहे तर नक्कीच 52 धावा बनवायचे आहेत. आतापर्यंत स्कोरबोर्डवर धावसंख्या नक्कीच थांबवून ठेवले 15 या आकड्यावर. पहिला कडी बाद झाला तो म्हणजे तेजस आपल्याला पाहायला मिळाला. हिट विकेटच्या रूपाने एक बाद होताना सुरेख गोलंदाजी मात्र चिराईची आपल्याला पाहायला मिळाली. 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची आवश्यकता. 20 चेंडू 37 धावा. आमचे पंच आपण पाहतोय विकास माची, जगदीश माची आणि ऑफिशियल पंच जर पाहिलं तर धीरज मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही पूर्ण टीम चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 4-2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅटची एच आणि हार्दिक देखील बाद होतोय. बॅक टू बॅक दोन गडी बाद चिरायू. तर दोन गडी बाद झाले अगदी जर पाहिलं तर सस्त्यात बाद होताना ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे तेजस बाद झाला तो म्हणजेच हिट विकेटने. आणि नंतर हार्दिक आपल्याला पाहायला मिळाला. हार्दिक एक चांगली पारी खेळेल परंतु हार्दिक देखील बाद झालाय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 15 या आकड्यावर. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते तुमच्याकडे अजूनही या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू आणि 37 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. चिराय यांचा शेवटचं चेंडू. चांगल्या पद्धतीने खेळलाय चेंडूला, मात्र त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय मिस्टर नंदन आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र ओव्हरची होईल समाप्ती. 36 धावांचं अजून आव्हान असेल. चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू आणि 36 धावा. बाराच्या सरासरीने अजूनही सामन्याला नक्कीच खेळावं लागणार आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 12 रन्स. इथे मात्र सुरेख कडक प्रहार. वा निर्भय आपल्याला बाल मिळतोय. निर्भय कडे जर विचार केला तर निर्भय पहिली मॅच जबरदस्त फलंदाजीने जिंकवली होती. पॅराडाईस संघासोबत मात्र काय खेळला होता. आता मात्र फायनलचा मुकाबला आहे. नक्कीच आपले सलामीचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर जिम्मेदारी पूर्ण ध्रुव आणि
त्यानंतर निर्भय वर आले आणि सुरेख फलंदाजी काय कडक प्रहार केलाय. चार धावांची धावसंख्या जर वाढली तर 20 धावा होत आहेत. पुढचा चेंडू यतीन पाटील यांचा, हा देखील चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख झेल चिरायू आपल्याला बाल मिळतोय. तर आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय ओहो रन्स घ्यायची होती मात्र नाही, रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येते फलंदाजाच्या नक्कीच शरीराला शरीरावर आदळला चेंडू. अनिकेत आणि ध्रुव याच्यामध्ये बातचीत आपल्याला नक्कीच या ठिकाणी दर्शवेल. थोडासा प्रेशर आहे मात्र या प्रेशर मधून दूर होईल का. तर यतीन पाटील बॅटची एच आणखीन एक विकेट आणखीन एक विकेट. वा चिरायू आज कमाल करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार आपल्याला पाहायला मिळेल. ओमकारला आपण पाहतोय. विकेटचं पतन होताना आतापर्यंत मुरबे संघाचा विचार केला तर चार गडी बाद झालेत. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 20 आकड्यावर. ओमकार येतोय नवीन बॅटर पहिल्या चेंडूवर. इथे मात्र आपण पाहतोय नॉट आउटचा इशारा येतोय. पंचांकडे अपील केला होता चिरायू यांनी परंतु बॅट तर पायल मेल पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. मी म्हणेन यतीन कडून आतापर्यंत आपल्या संघासाठी खूप चांगलं प्रयत्न करतोय. इथे मात्र कडक कडक प्रहार जबरदस्त ओमकारच्या बॅट मधून येतोय चौकार. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वर 24 धावा झाल्यात. 28 धावांची अजून आवश्यकता आहे. 12 चेंडू 28 धावा. 12 चेंडू आणि 28 धावांची अजून आवश्यकता. आपण पाहतायत नवली चषक 2024 च हे आयोजन नियोजन खूप चांगल्या पद्धतीने मात्र इथे तब्बल जे संघ खेळले खूप चांगली नक्कीच विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आपण पाहतोय हा सामना महत्वाचा आहे. फटका इथे मात्र नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी यतीन पाटीलच्या माध्यमातून नयन बाबू गोलंदाजी मागवर आले आहेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू मात्र निघून जाईल चार धावांसाठी चौकार येतोय. 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 24 धावा. दहा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. पाहतोय आपण नयन पुन्हा एकदा पलटा चेंडू आहे. या चेंडूवर जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण करताना पुन्हा एकदा यतीन पाटील चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर रन्स मात्र नक्कीच वाचवले आहेत. सिंगल रन्स मिळेल. ओमकार पुन्हा एकदा नयनच हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शो इथे मात्र आपण स्लोवर मारा. या चेंडूला अगदी थारा नाहीये. चेंडू मात्र निघून जातोय चार धावांसाठी चौकार.
लाल गुरु केस तुझे उठ लाल लाल गो गोरे गोरे काला अजम क्या ची माल गो अजूनही जर पाहिलं तर 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 19 धावा. आठ चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ओंकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ओंकारचे बॅट देखील तडपले. जबरदस्त प्रहार केला मागच्या चेंडूवर. जर पाहिलं तर नयनने स्लोवर चेंडू फेकला होता, मात्र त्याच्या चेंडूला सुरेख ऑन साइड रिजनला खेळून काढला. आता आपण पाहतोय पुन्हा एकदा ओंकार सज्ज झालाय पुढच्या चेंडू खेळण्यासाठी. आता मात्र हलक्या त्याने पुश केलाय चेंडूला. सिंगल रन्स मिळते. 18 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 7. सात चेंडू आणि 18 धावा. 7 चेंडू 18 धावा आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच कॉम्बिनेशन थोडस चेंजेस करतायत. ऑन साइड रिजन, ऑफ साइड रिजन. पण एकदा नयन आज शेवटचे चेंडू. फटका तर सुरेख आहे, इथे मात्र क्षेत्ररक्षण करतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता, 17 धावांची आवश्यकता. Just looking like a wow. Thank you. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. चेतन येतोय. नवीन बॅटर, सॉरी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. चेतन ध्रुवताजी पहिला चेंडू आणि या ठिकाणी जर पाहिलं तर डायरेक्ट हिट. गडी बात, गडी बात. नवली संघाचा विकेटचा जर विचार केला तर एकच गडी बाद झाला होता, परंतु मुरबा संघ 5 गडी बाद केलेत. म्हणजे कंपल्सरी चेस करावे लागणार आहेत. इथे मात्र आपण पाहतोय नशिबाने साथ दिली नाहीये ध्रुवची, कारण फुलटो चेंडू होता, फायदा उठवता आला असता, मध्ये फटका लागला नाहीये. 4 चेंडू शिल्लक आहे आणि 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडूवर 4 चौकार. अह पहिला तर आलाय, जबरदस्त फटका चौकार. 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. जर कामगिरी करतोय रोनी तर नक्कीच उद्याच्या दिवशी कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. मुरबे संघाचा स्टार खेळाडू होईल. बघूया 3 चेंडू 12 धावा. अह परंतु उद्याच्या दिवशी वॉलपेपर चेतनचा जबरदस्त कामगिरी. 2 चेंडू 12 धावा. चांगला फटका आहे इथे मात्र पाहतोय पण चांगला फटका. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 8 धावा. 1 चेंडू 8 धावा. नक्कीच चॅम्पियन संघ कोण असेल आणि यास नवली संघ आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानावर आपल्या आयोजनामध्ये स्वतः सरतोय चॅम्पियन. यस डीजे.
ग्रुप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा येणाऱ्या 25, 26, 27, 45 मैदानावर पाहणार होते. अप्रतिम स्पर्धा आपण पाहू शकाल. सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असणार आहे आणि लेडी अँकर सुद्धा विना यादव आणि सपना चौधरी सुद्धा पाहायला भेटतील आपल्याला. ते म्हणजे राजे शिवछत्रपती चषकामध्ये. लगेच आम्ही विनंती करेल सगळ्यांनी बसून घ्यायचंय. मेगा फायनलचे संघ आहेत, टॉपचे संघ, अल्लाली संघ आपण सुद्धा बसून घ्यायचा आहे, नवली संघ आपण सुद्धा बसायचा आहे, आगमन संघ, मुरबे संघ, सर आपण बसून घ्या. सगळ्यांनी बसून घ्यायचं. नक्कीच आपण ज्यामध्ये सपोर्ट केले गेले उत्तमजी घरत साहेब असतील, रवींद्र मात्रे, बंड्या भाऊ, विनीतजी घरत साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला थर्ड प्राइज दिले गेले, भारतीताई कांबळे मॅम, तसंच कौस्तुभ राऊत फर्स्ट अँड सेकंड मतलब म्हणजेच प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला दिली गेली. त्याचप्रकारे पाहू शकाल राजनजी कुर्ले साहेब असतील, विश्वजित अहिरे सर यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर शमल ट्रॉफी दिली गेली. कुंदनजी संकेत साहेब असतील, हेमंतजी गायकवाड सर, सदाबहार ग्रुप, म्हणजे अमरवाड सर यांच्या माध्यम प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला दिली गेली. महाराष्ट्र पोलीस, तसंच दुशांत आणि सौरभ असतील, अचिव स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मला बॅट दिली गेली मॅन ऑफ द सिरीज साठी. निकितजी पागधरे, मिथुनजी पागधरे, फ्रेंड्स मोबाईल यांच्या माध्यमातून आम्हाला एअरफोन्स दिले गेले, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि सिरीज साठी. तुमची मात्र यांचं धन्यवाद करूया ज्याच्या माध्यमातून राजे शिवछत्रपती चषक आयोजित आपण पाहणार आहोत. 25, 26, 27 रोजी ती स्पर्धा 45 मैदानामध्ये एक अप्रतिम आणि भव्य दिवती स्पर्धा आहे. त्यानंतर वीरेंद्रजी पाटील म्हणजेच वीरू भाऊ, प्रभाकरजी पाटील म्हणजेच तात्या, समीर जाधव ज्यांच्या माध्यमातून मला एक दिवस युट्यूब लाईव्ह दिलं गेलं, सखारामजी मात्रे सर, ऋषी एंटरप्राइजेस, माधव वाटिका अंकल, तसं पाहिलं गेलं दक्षिण संजय गुप्ता सर, योगीजी पाटील, उमा कंडक्शन धनराज चव्हाण, रमेश चव्हाण, दिलीपजी वाणी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये तीन रात्री पाहण्याची सोय करून दिली, मनोजी पाटील, गार्गी एंटरप्राइजचे ऑनर, या सगळ्यांचा आपण करणार आहोत धन्यवाद. सगळ्यांनी बसून घ्या, चला प्लीज विनंती शील मुरबे संघ चला बसून घ्या, नवली संघ आपण सुद्धा बसायचा आहे, अल्लाली संघ आपण सुद्धा बसून घ्या, आगमन संघ चला बसून घ्या, प्लीज सगळ्यांनी बसून घ्यायचंय. रहीम अंकल प्लीज आप यहाँ पर होंगे तो हमारे मंच पर आइए. रहीम अंकल अगर मेरी आवाज आप तक पहुंच रही है तो प्लीज हमारे मंच पर आइए. यादव नगर संघ आप सुधा ये पूरे पॉली अपन यादव नगर प्लीज आप भी आगे आ जाइए. प्लीज दीपक इलेवन टीम आप भी आगे आ जाइए. आगमन संघ चला बसून घ्या ना. आलेली संघ रुचांक या आपण स्मार्ट डिस्टन्स बसायचं आहे. चला धीरज, धीरज मोरे आमच्या मंचावर या. या प्लीज आपण मुख्य मंचा आमच्या मंचावर या.
मनोज पाटील सर किंवा विनेश दादा, आपण दोन शब्द व्यक्तिगत करायचं आहे. तुषार मोरे आपण सुद्धा दोन शब्द या स्पर्धेवर, त्या गोडी दादा या स्पर्धेमध्ये सांगायचं. आपण अप्रतिम स्पर्धा, खूप वर्षांत स्पर्धा साकारली आहे या. प्लीज मनोज दादा, मनोज पाटील सर दोन शब्द आपण. ओके ओके ठीक आहे. तुषार आपण बोलायचं. मनू वरती बसू लागा तुम्ही.